त्यांनी ते जॅकेटमधून भरून आणलं असेल तर दिसले नसेल लोकांना. हे ज्या पद्धतीनं जनतेचे मूळ प्रश्न सोडवत नाही आणि वाघनख्या आणून वगैरे दिशाभूल करायचा धंदा करतात हे लोक, ते वनमंत्री आहेत तिकडे, त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्येच लोक वाघ लोकांना खाऊन राहिलेला आहे आणि ते तिकडे वाघनख्या आणायला गेले. काय चाललं काय या म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी करायचं, विदेश वाऱ्या करायच्या आणि वाईट परिस्थिती. आम्ही त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया देणार नाही. मग कोणी जरी सांगितलं की ते महाराष्ट्राचे पप्पू आहेत आणि म्हणून अशा पद्धतीच्या अतिशय निम्न नीच हे काँग्रेसचं राजकारण नेहमीच राहिलं आहे. काँग्रेसनी जेवढं नेशाचं नुकसान केलं तेवढं नुकसान कोणत्याही राजकीय पक्षांनी केलं नाही. कुठेही गंभीरता नाही, कुठेही त्यांच्या भाषणामध्ये चांगले मुद्दे नाही की 50 वर्ष आम्ही ही कामं केली, या कामाच्या माध्यमातून आम्ही देशाच्या प्रगतीमध्ये योगदान दिलं हे सांगण्याची ताकद त्यांच्यात राहिलेली नाही. आणि म्हणून अतिशय नीच शब्दात बोलायचं, निम्न शब्दात बोलायचं, टवाळखोरीनी बोलायचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाचा अवमान होईल असं बोलायचं. आणि काँग्रेस ही आता या कारणाने पप्पूची पार्टी व्हायला लागली आहे.